नमस्कार, संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत उपवासाचे मुठीये। चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात। इथे मी मीडियम साईजचे दोन बटाटे स्वच्छ धुऊन किसून परत दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत, या जेणेकरून याचा स्टार्च सगळा निघून गेलेला आहे। इथे पावाटी काशीफळाचे बारीक तुकडे घेतलेले आहेत आणि इथे मी एक वाटी उपवास भाजणीचं पीठ घेतलेलं आहे, ते आता आपण यामध्ये घालूयात। जसं लागेल तसं घालूयात आपण। इथे तर मी एक वाटी घेतलेलं आहे। एक चमचा आलं आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। एक चमचा तीळ घेतलेले आहेत। घालूयात चवीप्रमाणे। पाव चमचा मिरपूड घालूयात। अर्ध लिंबू पिळूयात। अर्ध्याचा लिंबाचा रस। आणि चवीपुरती साखर घालूयात आणि आता हे मिक्स करून घेऊयात। मी हाताने हे छान मिक्स करून घेते। आपल्याला उपवास भाजणीचं पीठ आणखी लागेल। मी हे एक वाटीत पूर्ण घालून देते। मिक्स करून घेते। यामध्ये दोन चमचे तेल घालूयात। हे इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे। तुम्ही यामध्ये कोथिंबीरही घालू शकता। आता हे मिक्स करून घेऊयात आणि थोडं पाणी घालून आपण हे पीठ घट्टसर भिजून घेऊयात। उपवासाचा एक नवीन पदार्थ। आपण इथे अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे। हे मळून घेऊयात। पहा, आपलं पीठ छान मळून झालेलं आहे। तेवढं पाणी बरोबर लागलेलं आहे आपल्याला। छान गोळा झालेला आहे पीठ। आता आपण याचे असे मुटके वळवून घेऊयात। असे याप्रमाणे आपण आता सगळे करून घेऊयात। आपले मुटके वळून झालेले आहे। आता आपण याला स्टीम करून घेऊयात। हे वळून झालेले आहेत, आपण आता याला स्टीम करायला ठेवूयात। मी हे सगळे ठेवून घेते। आता आपण हे मी ठेवून घेतलेले आहेत सगळे। आता आपण याच्यावर झाकण ठेवू आणि कमी गॅसवरती 15 मिनटं याला होऊ देऊयात। तोपर्यंत आपण चटणी करून घेऊयात उपवासाची। याच आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेऊयात। एक छोटी वाटी तीळ घेऊयात। मीठ साखर चवीप्रमाणे आणि 4-5 मिरच्या, हिरव्या मिरच्या। तुम्ही यामध्ये कोथिंबीर आणि जिरे पण घालू शकता।
आमच्याकडे चालत नाही म्हणून मी घालत नाही। ही वाटून झालेली आहे, आपण ही काढून घेऊया। इथे मी तीळ कच्चेच वापरले, तुम्ही भाजलेलेही घेऊ शकता। आपले 15 मिनटं झालेले आहेत, आपण बघूयात झाले का ते। झालेले दिसतात, चाकू स्वच्छ निघालेला आहे। आपण मी गॅस बंद करते आणि याला थंड होऊ देते। मग याला कट करून आपल्याला फोडणी द्यायची आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे, मी यामध्ये 2-3 चमचे तेल घातलेले आहे आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहेत। यामध्ये तुम्ही कोथिंबीर आणि कढीपत्ताही घालू शकता। यामध्ये तीळ घालूयात, जिरे पण तुम्ही यामध्ये घालू शकता। आणि खोबरं घालूयात, आपली फोडणी छान झालेली आहे। आता आपण हे कट करून घेतलेले मुठिये घालूयात, उपवासाचा एक नवीन पदार्थ आणि पोटभर पण होतो। नेहमी साबुदाणा आणि भाकरीचा भात खाऊन कंटाळा येतो। याला परतून घेऊयात आणि एक वाफ आणूयात। यामध्ये राहिलेलं खोबरं मी घालून देते, खोबऱ्याने याला चव छान येते। बघूयात, याला छान वाफ आलेली आहे। हे मुटके तुम्ही उकडलेले पण खाऊ शकता। चला तर मग मैत्रिणींनो, कशी वाटली उपवासाच्या मुठियाची रेसिपी? नक्की ट्राय करा आणि कॉमेंट करून मला सांगा कशी झाली ते। थँक्यू, हॅपी कुकिंग। भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत। हेल्दी खा आणि मस्त रहा।